2021 हे वर्ष तर संपलं, या वर्षात पुण्याच्या राजकीय क्षेत्रात अनेक महत्त्वाच्या घडामोडी घडलेल्या आहेत, त्या पुढीलप्रमाणे. पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरण. टिकटॉक स्टार पूजा चव्हाण हिने फेब्रुवारी महिन्यात इमारतीवरून उडी मारत आत्महत्या केली होती. या प्रकरणात शिवसेनेचे नेते व माजी वनमंत्री संजय राठोड यांचे नाव आल्याने राजकीय क्षेत्रात प्रचंड गोंधळ उडाला होता. या घटनेनंतर राठोड यांना मंत्रीपदाचा राजीनामासुद्धा द्यायला लागला होता. नारायण राणे यांच्यावर पुण्यात गुन्हा दाखल. केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्या मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंवरील टीकेमुळे प्रचंड गदारोळ झाला होता. नारायण राणे यांच्याविरोधात पुण्यात गुन्हा दाखल झाला होता. तसेच शिवसेनेमार्फत पुणे भाजपच्या कार्यालयामध्ये कोंबड्या सोडून आंदोलन देखील करण्यात आले होते. नारायण राणे यांचा डेक्कन येथील मॉल देखील शिवसैनिकांकडून फोडण्यात आला होता. या प्रकरणानंतर पुण्याचे राजकीय वातावरण चांगलेच तापलेले बघायला मिळाले होते. ज्येष्ठ काँग्रेस नेते शरद रणपिसे यांचे निधन. काँग्रेसचे विधान परिषदेचे आमदार शरद रणपिसे यांचे वयाच्या 72व्या वर्षी पुण्यात निधन झाले. रणपिसे पर्वती विधानसभा मतदारसंघातून 2 विधानसभेचे आमदार राहिलेले आहेत. पक्षाने रणपिसे यांना 3 विधान परिषदेवर सुद्धा संधी दिली होती. रुपाली चाकणकर यांची राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षपदी निवड. राष्ट्रवादी महिला काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षा रुपाली चाकणकर यांची महाराष्ट्र शासनातर्फे राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षपदी निवड करण्यात आली होती. विजया रहाटकर यांच्या राजीनाम्यानंतर 1.5 हे पद रिक्त होते. कंगना राणौत विरोधात पुण्यात गुन्हा दाखल. देशाच्या स्वातंत्र्यावर आक्षेपार्ह वक्तव्य केल्याप्रकरणी सिने अभिनेत्री कंगना राणौत विरोधात पुण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. काँग्रेस, शिवसेना व राष्ट्रवादीकडून कंगना विरोधात शहरभरात तीव्र आंदोलन करण्यात आले होते. तसेच कंगनाला मिळालेला पद्म पुरस्कार परत घेण्याची सुद्धा मागणी करण्यात आली होती. रुपाली पाटील ठुमरे यांचा राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश. रुपाली पाटील ठुमरे यांनी मनसेला 16 चिठ्ठी देत राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला होता. काही दिवसांपूर्वीच पाटील यांची मनसे राज्य उपाध्यक्षपदी निवड करण्यात आली होती. पक्षातील अंतर्गत गटबाजीला कंटाळून मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या पुणे दौऱ्यावेळीच रुपाली पाटील ठुमरे यांनी मनसेला रामराम केला होता. तर या होत्या 2021 सालातील पुण्यात घडलेल्या काही महत्त्वाच्या राजकीय घडामोडी. 2022 पुणे महापालिकेच्या निवडणुका होऊ घातलेल्या आहेत. त्या पार्श्वभूमीवर येणारा साल पुण्यासाठी राजकीय दृष्टीने अत्यंत महत्त्वाचा असणार आहे.